खासदार जे आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि कुठेतरी बदनामी करण्यासाठी राजकीय षडयंत्र जे आहे ते माझ्या विरोधात रचलं गेलं आहे. जी महिला आहे तिचे पाकिस्तानशी किंवा इतर संबंध आहेत किंवा ती कशी वाईट आहे दाखवण्याचा त्यांनी पत्रकार परिषद खास करून आदित्य ठाकरेंना लक्ष केलं. मला वाटतं तुम्ही वाईट दाखवण्याचा प्रयत्न केला शब्दात सगळं आलं. मी एका वाक्यात सांगा, बुडत्याचा पाय खोलात. त्यांची प्रतिक्रिया म्हणजे बुडत्याचा पाय खोलात आहे. चिखलात रुतलेला माणूस जेव्हा जास्त हालचाल करतो तेव्हा अजून चिखलात जातो तो. हे सगळं जे काय आहे याची चौकशी एस आय टीने केली पाहिजे एवढं त्याचा अर्थ आहे. बाकी यावर आत्ता भाष्य करणं योग्य नाही. त्यांना जे बोलायचं ते बोलू द्या. आदित्य जी ठाकरे हा सोन्यासारखा मुलगा आहे. त्याच्यासारखा मुलगा मिळणं किंवा त्याच्यासारखं नेतृत्व नव्या पिढीला मिळणं हे त्या पिढीचं पण भाग्य आहे. विजनरी आहे, नेतृत्व आहे. आणि उद्याच्या महापालिकेत ते नेतृत्व अगदी 52 कशी ठरणार आहे याची शाश्वती विरोधकांना आहे. म्हणून त्यांना बदनाम कसं करायचं त्यासाठी चाललेले हे निष्फळ प्रयत्न आहेत ते. आता हे सगळं स्वतःचं जे काय शिंतोडे उडालेत ते धुण्यासाठी हे सगळे प्रकार आहेत. पण ते म्हणून माझी आमची एकच मागणी एस आय टीची चौकशी करा. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. त्यांचं म्हणणं आहे की एनआयएकडे हसरत एनआय ही पळवट आहे. ही पण पळवट आहे लक्षात घ्या. एस आय टी का नको असा प्रश्न तुम्ही का नाही विचारला. विचारलं पाहिजे होतं एस आय टी का नको. म्हणजे केंद्र सरकारच्या संस्था काय करतात तुम्हाला माहिती आहे ना. लॉन्ड्री आहे ती. विशिष्ट लोकांसाठी लॉन्ड्री, बाकीच्यांसाठी संड्री. युवा सेनेवरती सुद्धा ताशेरे त्यांनी ओढले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या महिलेच्या ट्विट मला असं वाटतं की त्या संदर्भात त्या आमच्या मला कोणतरी वकील रुपाली ठोंबरे पटेल हा राष्ट्रवादी त्यांनी छान त्याच्यावर त्यांनी सांगितलेलं आहे. त्या त्यांना भेटल्यात, आम्हाला कुठे भेटलेत. आणि त्यांनी 110 व्हिडिओ क्लिप दिले असं सांगितलं. तर ते सगळं आता पोलिसांचं काम आहे तपास करणं. आणि पुन्हा म्हणून आम्ही मागतोय की एस आय टीच व्हायला पाहिजे. त्याशिवाय ते सत्य बाहेर पडणार नाही. पण त्याच्यात सर गोष्ट अशी आहे की त्यांचं म्हणणं आहे की पाकिस्तानी गँग. मला असं वाटतं की नको आपण बोलूया. त्यांचं काय म्हणणं आहे ते एस आय टीकडे सांगू द्या त्यांना. आमच्याकडे नको आता. ही म्हणून सांगितलं ना, बुडत्याचा पाय अधिक खोलात आहे. पाकिस्तानी माणसाशी तुम्ही डुबायला जाऊन का राहिलात ते सोडून द्या. म्हणून मग ते प्रश्न उपप्रश्न अधिक होतील. म्हणून हे काय कोर्ट नको आपण करूया. आमचं म्हणणं आहे एस आय टी चौकशी करा. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. सर या प्रकरणामध्ये राहुल शेवाळ यांनी जे कागदपत्र दाखवले त्याच्यामध्ये त्या महिलेला फॉलो करणाऱ्यांमध्ये युवा शिवसैनिकांची संख्या अधिक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग माझं पुन्हा म्हणणं एक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकच. एस आय टी चौकशी समोर हे सगळं सांगा. बाकी काय मंदिर दरवर्षी डायरी छापत असतं. यावर्षीची जी डायरी आहे ती अजून छापली गेलेली नाही कारण त्यांना उद्धव ठाकरेंचा फोटो जो आहे योग्य पद्धतीचा फोटो आला नाही असं कळतं आहे. मला काही कल्पना नाही. त्यावर माननीय आदेश बांदेकरांनी उत्तर दिलेलं आहे. करोनामध्ये डायरीच छापली नव्हती असं त्यांनी उत्तर दिलं आहे. ठीक आहे, त्यांचे आरोप करणारे आदेश बांदेकर त्यावर समर्थपणे उत्तर देतात. सर सर महाविकास आघाडीच्या काळामध्ये कुठेतरी पोलीस यंत्रणेचा वापर होतोय असं बोललं जात होतं. पण तो आता सुद्धा तशाच घटना समोर येत आहेत. आनंद परांजपे जे आहेत शाबास हा खरा गुन्हे जे आहेत ते नोंदवले आहेत होऊ शकतं असं जितेंद्र आव्हाडांनी. म्हणून मी तुम्हाला म्हणालो की गैरवापर कोण करतं हे जनतेसमोर आलं पाहिजे. म्हणून एनआयए मागितली ना, कळलं. म्हणूनच सांगतो तुम्हाला की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं एका आमदारानं दादर पोलीस ठाण्यामध्ये पिस्तोलबंदी गोळी झाडली, एका आमदारानं जाऊन हल्ले केले, चुन चुन के मारेंगे बोलले, टेबलावर जामीन देतो म्हणाले, हातपाय तोडा म्हणाले, त्यावेळेला राज्य सरकारचं गृह खातं काय करत होतं, त्या गृह खात्यानं आजवर ह्या संदर्भात कोणती कारवाई केली ती येत नाही ना. त्यामुळे लोकांना जनतेला कळून चुकलंय की निष्पक्षपणे गृह खातं काम करत नाही हे स्पष्ट होतंय त्याच्यामध्ये. एक आठवडा झालेला आहे विधिमंडळाचं कामकाज सुरू होऊन. पण एकूण जर बघितलं तर बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या मुद्द्यांवरून कामकाज थांबवण्यात आलं आहे. खरंच वाटतंय कामकाज होतंय व्यवस्थित पद्धतीने? हा खरा चांगला प्रश्न विचारला असं मी म्हणतो. कदाचित इतरांना तो आवडणार नाही. काय विधानसभेच्या अधिवेशनात अपेक्षा? का आपण तिथं अधिवेशन घेतो? आज विदर्भातल्या शेतकऱ्यांची आत्महत्या अजूनही थांबलेल्या नाहीत. महापूर आहे, पूर येऊन गेलेत, अवकाळी पाऊस पडला आहे, शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. बेरोजगारी आमच्या केंद्र सरकारच्या मुद्द्याला 8% पोचली, हायेस्ट पोचली. त्याच्यावर काय आहे का? महागाई म्हणजे एका मी छान एका मुलाचं ऐकलं, 75 वर्षात काँग्रेसनं
सिलेंडर 450 रुपयावर आणला आणि 7 वर्षात यांनी तो 1080 रुपयावर नेला. त्यामुळे कोणी किती प्रगती केली ती पाहिले पाहिली कळली कळेल यातच साऱ्या प्रश्नाची उत्तरं आहेत. यावर बगल द्यायची असते त्याला. कसलं ट्रान्सपरंट, कसलं पारदर्शक सरकार, या सगळ्या प्रश्नांना बगल देण्यासाठीच जाणीवपूर्वक असे मुद्दे उकरले जातात आणि त्यावर संबंध वाह्यात चर्चा होते. मूळ महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे तिथं लक्ष दिलं जात नाही. निदान या आठवड्यात तरी ते दिलं जावं एवढी अपेक्षा आहे. सर, विजय शिवतारे बोलत आहेत की एकनाथ मी जिरवलं उठाव केला आहे तो मीच त्यांना सांगितलेलं होतं असं त्यांचं म्हणणं असं आहे ना. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोपटी, जे बीजच मुळात विशुद्ध आहे त्याच्याकडनं आणखीन काय अपेक्षा करता. ते अनेक पक्षांमध्ये गेलेलं बीज आहे ते कसं शुद्ध असेल, ते असेच विचार प्रकट करू शकतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.